बहुत ही मामूली कारणों से झगड़े या झगड़े के कई मामले देखे या सुने होंगे। हालांकि अक्सर ये विवाद इतनी चरम सीमा तक पहुंच जाते हैं कि गंभीर हमले और यहां तक कि हत्याएं भी हो जाती हैं। ऐसा ही एक हैरान कर देने वाला मामला नागपुर से सामने आया है, जिसमें एक यात्री की मामूली वजह से मौत हो गई। इस घटना में पैर में धक्का लगने से ट्रेन में विवाद शुरू हो गया। इस विवाद में एक यात्री ने दूसरे यात्री को चलती ट्रेन से नीचे फेंक दिया, इसमें यात्री की मौत हो गई है। ये घटना नागपुर के बुट्टी बोरी और गुमगांव स्टेशन के बीच हुई। ये दिल दहला देने वाली घटना गरीब रथ ट्रेन में हुई है। इस घटना में अकोला से नागपुर में उर्स देखने आ रहे यात्री शेख अकबर की मौत हो गई। मृतक के साथ मौजूद साथी यात्रियों द्वारा दी गई सूचना के आधार पर संदिग्ध आरोपी शेख अब्बास को गिरफ्तार कर लिया गया है। ट्रेन में बहुत भीड़ थी, इसलिए अकबर और उसके दोस्त कुछ अन्य यात्रियों के साथ जनरल कोच के दरवाजे के पास भीड़ में थे। सुबह करीब 8 बजे जब ट्रेन बुट्टीबोरी के पास आ रही थी, तभी शेख अकबर का पैर एक अन्य युवक को छू गया। इससे शेख अकबर और आरोपी के बीच बहस हो गई। मामूली सी बात को लेकर शुरू हुई बहस इस कदर बढ़ गई कि आरोपियों ने शेख अकबर को चलती ट्रेन से नीचे फेंक दिया। इस घटना में शेख अकबर की मौत हो गई है। हालांकि जब ये सब हो रहा था, अकबर के दोस्तों और वहां मौजूद अन्य लोगों ने चेन खींचकर गाड़ी रोकने या मदद के लिए 139 पर कॉल करने की कोशिश तक नहीं की। अकबर को किसी से मदद नहीं मिली। नागपूर शहरामध्ये ताजिद्दीन बाबा यांचा उर्स सुरू झालेला आहे आणि हा या वर्षी त्या उर्सला 100 वर्ष पूर्ण होत आहे। त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये या उर्सचं महत्व जास्त असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नागपूर शहरामध्ये खूप सारे भाविक मुस्लिम बांधव नागपूर शहरामध्ये विशेषतः रेल्वेने प्रवास करत आहेत आणि रेल्वेचे प्रवासी जास्त झाल्यामुळे प्रवाशांना सर्वांना तिकीट मिळू शकत नाहीये, त्यामुळे खूप साऱ्या ट्रेन ह्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेल्या असल्यामुळे प्रवाशांच्या गर्दीमुळे त्या ठिकाणी प्रवाशांना अडथळा निर्माण होत आहे प्रवास करताना। आणि अशाच प्रकारे काल अकोला येथून सकाळी पहाटे 5 वाजता गरीब रथ एक्सप्रेस जी पुण्याहून नागपूरला नेहमी चालते, त्या एक्सप्रेसमध्ये अकोल्याहून काही मुस्लिम बांधव नागपूर येथे ताजिद्दीन बाबाच्या दर्ग्याला येण्यासाठी निघालेले होते आणि त्यावेळेला बुटीबोरी क्रॉस केल्यानंतर जे दोन प्रवासी होते त्यांच्यामध्ये एका मयत इस्माचा नामे शेख अब्दुल शेख अब्बार वय 26 वर्ष राहणार अकोला, याचा पाय आरोपी नामे शेख शारिक शेख अब्बार वय 25 वर्ष राहणार अकोला याला लागला आणि त्या क्षणिक कारणासाठी त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्याने लगेचच त्या याचा राग येऊन त्याला किरकोळ नॉर्मल धक्का दिला। परंतु ट्रेन ज्या वेळेला धावत असते त्यावेळेला ट्रेनचं स्पीड 125 ते 150 किलोमीटर पर आवर असतं आणि या ट्रेनच्या स्पीडमुळे तो ज्या स्पीडने खाली पडला त्यामुळे त्याच्या डोक्याला खूप मोठी जखम झाली आणि जवळपास डोक्याचा अर्धा भाग कापला गेला आणि त्या घटनेमुळे त्याचा त्या ठिकाणी तत्काळ मृत्यू झाला। आणि प्रवाशांची खूप गर्दी असल्यामुळे ह्या आरोपी व्हिक्टिमच्या मित्रांना चेन पुलिंग करता आली नाही किंवा त्यांना त्याचं तेवढं नॉलेज नसल्यामुळे त्यांनी त्याबाबत कुणालाही सांगितलं नाही। परंतु जेव्हा ट्रेन अजनी रेल्वे स्टेशन येथे थांबली त्यावेळेला तिथे GRP आणि RPFचा स्टाफ गर्दी असल्यामुळे ऑलरेडी डिप्लॉय करण्यात आलेला होता। तिथे उपस्थित स्टाफला मैताच्या नातेवाईकांनी सांगितलं की ह्याने आमच्या एका मित्राला ढकलून दिलेला आहे आणि हा आरोपी आहे याने याला ढकलून दिलेला आहे, म्हणून ते त्याला मारत होते। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि खरंच असा काही प्रकार घडलेला आहे का म्हणून संबंधित रेल्वे स्टेशनच्या RPFच्या स्टाफला तिथे पाठवून खात्री केली तर तिथे एक इस्माची बॉडी आपल्याला दिसून आली। त्यानंतर आम्ही GRP RPFचा पूर्ण स्टाफ आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जाऊन सगळ्या घटनेची खात्री केली आणि मृतकाची ओळख पटवली। तर फिर्यादीच्या सांगण्यानुसार त्याचा जो मित्र होता त्याचीच की डेड बॉडी असल्याचे कन्फर्म झाले, तसेच त्याचे भाऊ सुद्धा या उर्ससाठी आले होते त्यांच्याकडनं देखील मृतकाची ओळख पटवली। तर मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला आपल्या मार्फत एक संदेश देऊ इच्छिते की रेल्वे प्रवास हा सर्वांसाठी सोयीस्कर सुखकर असणारा प्रवास आहे, परंतु त्यामध्ये अशा सणवाराच्या वेळेला खूप सारी गर्दी होते, त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे किरकोळ छोट्या कारणावरून एवढे वाद वाढवू नये की एखाद्याच्या जीवावरती बेतू शकतं। आणि पोलिसांचा जो हेल्पलाईन नंबर आहे 1512 आणि रेल्वेचा नंबर आहे 139 यावरती आपण तत्काळ संपर्क करावा। आम्ही GRP पोलीस आणि RPF पोलीस आपल्यासोबत कायम आपल्या मदतीसाठी सतर्क आहोत। धन्यवाद। नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले।